देश में दलितों के विषय में काफी अपमानजनक घटनाएं देखने को मिल रही है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा है कि भाजपा की सरकार में ओबीसी आदिवासी और दलित इनका मात्र उपयोग किया जा रहा है। साथ ही साथ इन्होंने आरोप भी लगाया है कि सरकार में ओबीसी नेताओं की स्थिति काफी दयनीय है। दलितावरचे अत्याचार या राज्यामध्ये देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे। दलित असेल, आदिवासी असेल, तुम्हाला माहित आहे मध्य प्रदेशामध्ये दलितांच्या मुलावर त्याला कशा पद्धतीनं त्याच्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे त्याच्यावर मला शब्द सांगता येत नाही, पण त्याच्यावर लघवी करण्याचं काम केलं आहे। यापेक्षा दुर्दैव का असू शकतो? या देशातील आदिवासी, दलित, ओबीसी यांच्या लेखी नाही आहे, हे वापरासाठी आहेत। त्यांना वापरा आणि फेका, हे सगळ्यांची जी आत्ता ओबीसी नेत्यांची अवस्था आहे भाजपमध्ये, वापरा आणि फेका एवढीच होणार आहे। हीच दलितांच्या संदर्भात झालेली घटना आहे, याचा आम्ही निषेध करतो। याची सर्वकष चौकशी करून असे प्रकार पुन्हा होणार नाहीत हे गृहखात्यांनी लक्षात घेतलं पाहिजेत, आणि अशा गंभीर प्रकरणाकडे गृहमंत्र्यांनीसुद्धा लक्ष घालून कारवाई केली पाहिजेत। अन्यथा त्या अशा प्रकारची घटना हे दलितांच्यावर अन्यायाच्या घटना या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कधी सहन केल्या जाणार नाही।